कमाल आहे हा प्रतीक्षा. भाई सारखा माणूस आपल्या एडिटरला भेटूच कसा शकतो? अरे असं कसं म्हणतोस तू कुमार, भाई इज अ पब्लिक पर्सनॅलिटी, तो काही साधा सुद्धा माणूस नाहीये. आणि आपण न्यूज पेपरच्या ऑफिसमध्ये बसलोय, आपल्या ऑफिसमध्ये सामान्य माणूस आणि राजकारण्यापासून अशा गुंडापर्यंत कोणीही येऊ शकतं. आपण कुणालाच असं म्हणू शकत नाही की तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये पाऊलही टाकायचं नाही म्हणून. का म्हणजे काय? अरे या माणसांमुळेच तर आपल्या पेपरचा खप वाढतो. यांच्यावर लिहिलेल्या बातम्या छापूनच आपण पैसे कमावतो, आपण कसं यांना टाळू शकणार? प्रत्येक न्यूज पेपरचं स्वतःच असं एक धोरण असतं कुमार. मग हे असे लोक आपल्याला येऊन भेटले काय, त्यांनी आपल्याला प्रेशराइज करण्याचा प्रयत्न केला काय, आपल्याला त्यांनी काहीही फरक पडत नाही. आपण आपल्या ठरलेल्या धोरणाप्रमाणेच काम करत राहायचं. पण मग ते तसं करतोय का आपण? मला वाटतं आपल्या न्यूज पेपरचं धोरणच अजून आपल्याला नीट कळलेलं नाही. मग तू तो समजून घ्यायचा प्रयत्न कर. विके म्हणत असेल अगदी भाई समोर की तू ह्याचे काढलेले फोटो परत कर. यावरून आपल्या न्यूज पेपरचं भाई विषयक काय धोरण आहे ते समजत. अरे पण तू गेला होतास का भाईला भेटायला? नाही. प्रश्नच मिटला, मग तू कशाला एवढा विचार करतोयस? एक मिनिट. येस, हा हा पाठवा पाठवा. येस, जान्हवी येते. अरे प्लीज कम इन. हाय. बस ना. कुमारनं सांगितलं मला तुझ्याविषयी. तू जर्नलिझमचा सर्टिफिकेट कोर्स केलायस ना? हो, ऍक्च्युली मी कॉलेज करता करताच हा कोर्स कम्प्लीट केला. खर तर मला डिप्लोमा करायचा होता, पण काही कारणांमुळे जमलं नाही ते. आय नो. आणि आत्ता मला डिप्लोमा कोर्स करणं शक्य होईल असं वाटत नाही, पण तुम्ही जर मला संधी दिली तर प्रॅक्टिकली खूप काही शिकू शकेन. व्हेरी गुड. हे बघ, पण मी तुला फार फार तर अप्रेंटिस म्हणून जॉब मिळवून देऊ शकते. त्यापुढे तुझं लक तुझ्या टॅलेंटवर पुढचं सगळं अवलंबून असेल. चालेल का? नाही मॅम, नक्कीच चालेल. मग मी मिस्टर डिकास्टरना फोन करते, तू कॉन्ट्रॅक्ट लेटर साइन कर आणि उद्यापासूनच जॉईन हो. थँक यू सो मच मॅम, हे सगळं इतक्या सहज होईल मला वाटलं नव्हतं. अगं नाही नाही, मला कशाला थँक्स म्हणतेस? कुमारनं रेकमेंड केलं तेव्हाच तुझा जॉब कन्फर्म झाला होता. थँक्स कुमार. कुमार घेऊन जा ना तिला डिकास्टरकडे, मी त्यांना फोन करते. चला. थँक यू व्हेरी मच मॅम. माय प्लेजर. नाही वाटत. काय म्हणणं आहे तुझं? जो येतो तो मला सुनावतो, मला सुनावतो जो येतो तो. मला वाटला मी फ्लॅट फेकला, काय म्हणणं आहे तुझं? माझा काहीच अधिकार नव्हता त्याच्यावर. होता अधिकार, नाही म्हणत नाही मी, पण मी तुला विचारलं होतं, आपली चर्चा झाली ती फ्लॅट फेकायचा म्हणून, तू नाही म्हणालीस, मग मी काय करायचा? काय समजता का तुम्ही मला? हा, इतका बेअक्कल आहे मी, भिंडो काय, नालायक आहे? आणि म्हणून आईने मला इतकी वर्ष फॅक्टरीची जबाबदारी सांभाळायला दिली होती. हे बघ, मला वाटलं मी फ्लॅट विकला, तुम्हाला काय करायचं ते करा, मला परवा नाही. मनोज, ए काय चाललंय? मनोज मनोज कोण समजता कोण तुम्ही मला? कुत्रा आहे मी, कुत्रा? काय करावं या मुलांचं तेच कळत नाही. एकाने फ्लॅट विकला, एकाने क्लिनिक विकलं. आजी काय झालं बाळा, काय झालं? रडू नको, रडू नको. आई बाबा मोठ्याने भांडतात. तू कधी रडणं थांब, अगदी अगदी शांत व्हायचं. आजी तू बाबांना काय शिक्षा करणारस? त्यांनी फ्लॅट विकला ना, तू नाही म्हणत होतीस तरी. हे बघ, फ्लॅट तुझ्या बाबांचा होता, त्यांच्या स्वतःच्या कमाईतून घेतला होता तो. मी कोण बोलणारी रे? मला राग कशाचा आला खरं सांगू?
मनोजने चोरून माझा लॉकर उघडला ना त्याचा. असं करायला नको होतं ना मनोजने. अग माझ नाही नाही नाही, अगदी रडायचं नाही. मी येते ना तुझ्या बरोबर. हा चल बघू काय झालंय ते. चल रडायचं. सोनालीला कसं सांगायचं मी अमेरिकेला जाते म्हणून? तुझं तू ठरव, मी काय सांगू. तिने नाही जाऊ दिलं तर? हे बघ, अमेरिकेला परत जाऊन सेटल होण्याचा निर्णय कोणी घेतला? तूच ना. मग तेव्हा सोनालीचा विचार नव्हता केलास तू? आणि हे बघ, तू परत अमेरिकेला जाणार आहेस की नाहीस किंवा तुला जायला मिळेल की नाही हेही मला ठाऊक नाही. आणि आता आपण दोघं सेपरेट झालो तेव्हा सोनाली माझ्याकडेच राहणार. आणि हा, सोनाली तुला एकटीला जाऊ देत नाही म्हणून तू जर सोनालीला बरोबर घेऊन जायचा विचार करत असशील ना तर उगाच विचार करण्यात वेळ वाया जाईल तुझा. ठीक आहे, मी सांगतो सोनालीला काय सांगायचं. बस ना, आता किती रडशील? आणि आता रडून काय उपयोग आहे? मला फ्लॅट विकायचा होता, मी विकला, बस. शरम नाही वाटत का रे? नाही वाटत. पुढे तो पठाण माझा जीव घ्यायला आला होता तेव्हा नाही कोणाला रडायला आलं. तुला नाही आलं तेव्हा रडायला, आपला नवरा मारला जाईल म्हणून. आता फ्लॅट पिकला म्हटलं रडायला बसतेस काय तू? काय चाललंय तुमचं? अलीस, या दिवट्याने सांगितलं वाटतं आई बाबा भांडतात म्हणून. तुझ्या बाबतीत न्यायनिवाडा करायचा अधिकार मला नाही असं मग अशी तू म्हणालास? हो, फ्लॅट माझा होता, मी विकला, तू काय न्यायनिवाडा करणार? आणि माझ्या लॉकर मधनं तू कागदपत्र काढून घेतलेस त्याचा न्यायनिवाडा कोण करणार? तोही मीच करायचा नाही असं जर तुझं म्हणणं असेल ना तर ते चूक आहे. तुझ्यावर तुझ्या मुलाची आणि बायकोची जबाबदारी आहे म्हणून मी तुला ऑफिसला जाऊ देईन. पण तुला दिलेली सायनिंग अथॉरिटी या क्षणापासून मी काढून घेते. तू ऑफिसला जाशील पण एक सामान्य वर्कर म्हणून. इज दॅट क्लिअर मिस्टर मनोज देशपांडे? आई, आता बंडू मामा कुठे राहणार? अरे कुठे म्हणजे काय, इथेच राहणार. होय शिंद्र साहेब, होय 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 होय, 16 जानेवारी. होय होय. नाही ते म्हणजे मला काय अंदाज येणार. होय, मग तुमचं ते दौरा? नाही नाही, मी काय म्हणालोय, तुमचं ते दौरा जरा पुढे मागे काय होऊ शकत नाही काय? होय काय? अच्छा 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 अच्छा, बर 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 बर. नाही मी बघून घेतो, घ्या तुम्ही काय काळजी करू नका. बाळू, ते शिंत्र साहेब म्हणाले ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजे बघ सगळं.
2/31 ते 2/35 16 जानेवारी 2004 झूले लाल भाई जी झूले लाल साहेब बर वाटलं का या की बसा की या 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 बसा 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 आत्ताच शिंद्रे साहेबांशी बोलून सोडलो काय म्हणाल साहेब नाही मी काय म्हणालोय आता घाईत लफडा कशाला करायचा करायचं तर बघा अगदी सुम मध्ये लफडा करायचं कसं करायचं 16 जानेवारी काय 26 जानेवारी काय काय फरक पडतंय हा साहेबांनी देखील त्यानुसार आपली कॅल्क्युलेशन ठरवली असणार असं म्हणाला 50% अरे 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 काय ही अवस्था मी ज्या आईंना पाहिलं होतं त्या ह्याच विश्वास नाही बसत रंजू विश्वास नाही बसत अगं आईंचा पूर्वीसारखा वचक राहिला नाही असं वाटायला लागलंय अहो कमाल आहे तुमची दोन्ही बाजूने बोलता तुम्ही फ्लॅट विकायचा नाही असं मनोज दादाला आईने सांगितलं होतं आणि ते तुम्हाला माहिती होतं तरी तुम्ही मनोज दादाला फ्लॅट विकू दिलात आणि आता रंजू त्यावेळी दुसरा काही पर्याय उरला होता का बघा आता असं सुद्धा म्हणता तुम्हाला कोण बरोबर वाटतं आई की मनोज दादा दोघेही आपापल्या जागी बरोबरच आहेत अरे अगं रंजू वेडे मला मी आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीये सगळं कळतं मला तरी सुद्धा मी काय म्हणतोय हे तुला कळत नाहीये म्हणजे बघ रंजू मला असं म्हणायचंय की मनोजनी फ्लॅट विकला तशी गरज येऊन ठेपलीच होती म्हणा पण त्यासाठी त्यांनी आईंच्या लॉकर मधून पेपर्स चोरले आई चिडल्या पण त्यासाठी मनोजनी स्पष्टीकरण काय दिलं तुला काय करायचं ते करून घे मला काही फरक पडत नाही अरे हे असं आईंना बोलायचं धाडस यापूर्वी कधी कोणी दाखवलं होतं खरंच नाही मग तेच म्हणतोय ना मी थकल्या आई रंजू थकल्या मी ज्या लताबाई देशपांडे बघितल्या होत्या त्या इतक्या दुबळ्या कधीच नव्हत्या अगं 2 लगावून दिल्या असत्या मनोजला म्हणून म्हणतो रंजू की आईंचा पूर्वीसारखा वचक राहिला नाही अहो तर ती तरी बिचारी काय करणार किती डोकं फोडणार यांच्या पुढे तेही बरोबरच आहे म्हणा रंजू मला असं वाटतंय की आईंना या सगळ्या कटकटींचा कंटाळा आलाय चला एक पोरगा धड नाही बहुधा निवृत्तीचे वेध लागले आईंना निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट मी एवढं सगळ्यांसाठी करते पण कोणी माझी किंमतच ठेवत नाही असं जर आईंना वाटायला लागलं असेल तर त्या ह्या सगळ्या पाशातून मोकळ्या होणारच ना आणि का होऊ नये त्यांनी खरंय तुमचं नाहीतरी अलीकडे तिची तब्येत बरी नसतेच बीपीचा त्रास सुद्धा व्हायला लागलाय तिला आणि कसले आजार मागे लागण्यापेक्षा तिने निवृत्ती घेतलेलीच बरी रंजू तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विभागणी दृष्टीपथात आलेली आहे काय बोलायचं होतं तुम्हाला माझ्याशी बोला ना सोनू आज मी आईला भेटलो होतो मग रश्मी आई अमेरिकेला जाते काय कधी कुणी सांगितलं कसं ना मला काय चाललंय तुमचं मला कोणीच कसं सांगत नाही कधी ठरवलं हे आईने आजच नाही आज ठरवलेलं नाहीये आजी एकदम बरी आहे
आई माझ्याशी खोटं बोलून आजीकडे निघून गेली. तुम्ही पण जात होता तिकडे. आई माझ्याशी खूप खोटं बोलली. मला वाटलं नव्हतं ती माझ्याशी असं वागेल. तू शांत हो सोनू, तू शांत हो. प्लीज प्लीज रडू नको. तू माझं ऐकून गेलं बेटा. हे बघ सोनू, आपण आधी स्टेट्स मध्येच होतो की नाही, मग तिथली प्रॅक्टिस बंद करून आपण इथे आलो इंडियामध्ये. तर माझं इथलं क्लिनिक बंद झालं सोनू, मग पुन्हा दुसरं क्लिनिक चालू करणे इट्स व्हेरी टफ डिअर. खरंच अगं आईचं तसं नाही आहे बेटा. आईचे तिथे अजून कॉन्टॅक्ट आहेत, तिला खूप पैसे मिळणार आहेत तिथे, म्हणून ती जाते अमेरिकेला. मला नाही पटत. सोनू 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 हॅलो. हॅलो आई, तू अमेरिकेला चालली आहेस. हॅलो. हो सोनू. नाही, तू अमेरिकेला गेली मग मी सुद्धा तुझ्यासोबत येणार. काय चाललंय का तुमचं? तुम्ही दोघं मिळून मला फसवताय. नाही सोनू बाळा, तुला मी नाही, तू अमेरिकेला नाही जायचं. बाबांकडनं सायनिंग अथॉरिटी काढून घेतलीस म्हणजे काय केलंस? अमेय, सायनिंग अथॉरिटी म्हणजे आजी. काय ग सोनू, काय झालं? आई चालली अमेरिकेला. काय अगं, काहीतरीच काय सांगतेस तू? मी स्वतः बोलले आईशी. फोन दे मला, फोन दे. पुरे पुरे रश्मी, हॅलो. हॅलो रश्मी. हा आई. काय अमेरिकेला निघालीस? हॅलो. हो पण आई तसं असा परस्पर कसा निर्णय घेता तुम्ही? आई तसं काही नाहीये. मी हे बघ, तू आधी मला येऊन भेट, मला बोलायचंय तुझ्याशी. पण तू घरी येणार आहेस का नाहीस? हो येते, उद्या सकाळी येते. चालेल. ठेवू? हो. गुड नाईट. रडायचं नाही, रडायचं नाही बाळा. येते येते उद्या सकाळी. असं काय करतेस मनीषा, तू समजून घे ना मला. मी तुझ्याशी बोलतोय. मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही. असं काय करतेस? हात लावू नकोस मला. अगं आयुष्य पडलंय आपल्या पुढे, असे 10 फ्लॅट्स घेऊ आपण. बघ मी 10 फ्लॅट्स घेऊन दाखवते की नाही बघ. घे 10 फ्लॅट्स घे, नाही तर झोपडीत जाऊन राह. मला कशात सुख दुःख नाही. काय बोलतेस तू? माझी बायको आहेस तू. मग कसं बोलू? मनोज डार्लिंग, बरं केलंस हं तू फ्लॅट विकला असते. कर्ज फेडण्यासाठी केवढा मोठा पराक्रम केलास तू. आईंच्या सेफ मधून फ्लॅटचे पेपर चोरलेस, या कानाचा त्या कानाला पत्ता लागू न देता फ्लॅट विकून दाखवलास. खरंच केवढा धाडसी आहेस तू, केवढा तो तुझा पुरुषार्थ. मला की नाही तुझा फार अभिमान वाटतो. असं बोलू मनीषा.